संघमित्रा गंधकुटी नालासोपारा पूज्य भिक्खुणी एस संघमित्रा महाथेरी यांच्याद्वारे इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांच्या काळात महाप्रजाप्ती गौतमीसह कपिलवस्तूच्या 500 स्त्रियांनी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भिक्खुणी संघाची स्थापना केली. हा ऐतिहासिक क्षण जागृत ठेवण्यासाठी भिक्खुणी संघ प्रवेश दिन साजरा करण्यात येणार आहे. भिक्खुणी संघ मित्रा टू स्प्रेड दिन फर्स्ट भिक्खुणी सामनेरी आफ्टर सी मेक ऑर्डिनेशन इन बोधगया रिव्हर ऑफ द निरंजना अंडरटेकिंग लॉट ऑफ विसेस विथ भिक्खुणी एस संघमित्रा अँड हिज अ ग्रुप मे ऑल बिंग हॅपी ॲड यू लाड बुद्ध निमंत्रण. सर्व उपासक उपासकांना एक निमंत्रण आहे की संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार भिक्षुणी एस संघमित्रा नालासोपारा महातेरी यांच्या विद्यमाने येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी महाप्रजापती यांचा भिक्खुणी संघ डे वैशाली या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत. गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही बुद्धगया या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत होतो, परंतु असा आम्ही 1 मार्च महिन्यात संकल्प घेतला की वैशालीमध्ये जो मेन ठिकाण आहे त्या मेन ठिकाणी आपण का करू नये पहिल्यांदाच हा कार्यक्रम. गेल्या वर्षी बुद्धस्तूप या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 50 भिक्षू होते, त्यांना छत्रीदान, भोजनदान, चिवरदान, ब्यागादान हे सर्व या ठिकाणी कार्यक्रम ह्या पावसामध्ये झालेला होता. तर ह्या वर्षी आम्ही वैशाली ही ठिकाण निवडलेलं आहे पटना. तर वैशालीमध्ये भगवान बुद्धांची आई, भगवान बुद्धांची मावशी ही अनेक वेळा भगवान बुद्धांकडे जाऊन विनवणी करत होती की आम्हाला भगवान तुम्ही भिक्षुणीशी दीक्षा द्या, आम्हीसुद्धा निब्बाण प्राप्त करू शकतो. परंतु भगवान बुद्धांनी काही व्यावहारिक कारणाने त्यांना नकार दिला होता. परंतु त्यांनी असा विचार केला की भगवान आपल्याला नकार देत आहेत, म्हणून त्यांनी सर्वांची मीटिंग घेतली, सर्व महिलांची. तर 500 महिलांनी एकच विचार केला की आपण मुंडन करून वैशालीपर्यंत आपण पायी चालत जाऊया. मग वैशाली कपिलवस्तूमध्ये त्यांनी आपलं मुंडन केलं आणि पायी चालत भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्या वैशालीपर्यंत आल्या. भगवान बुद्ध वैशालीला कुटागार शाळेमध्ये राहत होते, आनंदी सोबत होते. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंदी पाहिलं की महाप्रजापती गौतमीचं पाय सुजलेला आहे, धुलींनी माखलेला आहेत. तर ह्या महिला इथपर्यंत चालत आलेल्या आहेत. भगवान बुद्धांना अनेक प्रकारे त्याने विनवणी केली की भगवान महिलासुद्धा निब्बाण प्राप्त करू शकतात आणि तुम्ही महिलांना त्यांचा आध्यात्मिक विकाससुद्धा करू शकता, तर तुम्ही महिलांना दीक्षा दिली पाहिजे. आणि आनंदाच्या विनवणीने महाप्रजापती गौतमी आणि 500 महिलांना त्या ठिकाणी भगवंताने भिक्षुणीची दीक्षा दिली. तर हा इतिहास आत्तापर्यंत संपूर्ण हा दबलेला होता, परंतु आता आम्हाला असं वाटतं की आमचं 20-25 वर्षे गेले, आम्ही थेरी झालो, महाथेरी झालो, परंतु हे कुणामुळे झालो? तर महाप्रजापतीने जर चिवर घातलं नसतं तर आम्हालासुद्धा चिवर मिळालं नसतं. आणि त्याच्यानंतर सम्राट अशोकाची मुलगी, सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र जेव्हा श्रीलंकेला गेल्याच्या नंतर तिथेसुद्धा उपासक उपासिका सर्वप्रथम त्या ठिकाणी उपासक झाले, त्याच्यानंतर अनागारिका झाली, त्याच्यानंतर मग त्याने सामने दीक्षा घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्या ठिकाणचा राजा तिश्य यांची पत्नी अनुला ह्यानेसुद्धा त्या ठिकाणी विनवणी केली अनुलाने की आम्हालासुद्धा महिलांना दीक्षा द्या. तेव्हा महेंद्राने नकार दिला की महिलांना दीक्षा महिलाच देऊ शकतात, तर माझी बहीण पटनामध्ये संघमित्र आहे, तिला तुम्ही बोलवा आणि येताना बोधी वृक्षाची फांदी घेऊन या. मग संघमित्रा महेंद्र हे श्रीलंकेला गेले. संघमित्रा ह्याच मार्गाने बोटीने असं म्हटलं जातं की येऊन या ठिकाणी बेट होतं, या बेटामध्ये एक विहार होतं पूर्णाने बांधलेलं, त्या ठिकाणी थांबून ही संघमित्रा ह्या ठिकाणातून संघमित्रा श्रीलंकेला पोहोचली अनुराधापूरला. आणि अनुराधापूरला त्यांनी महिलांना दीक्षा देण्यास सुरुवात केली. महिलांचा संघ त्या ठिकाणी महाप्रजापतीच्या नंतर हा महिलांचा भिक्खुणी संघ संघमित्राने श्रीलंकेमध्ये निर्माण केला. तर ह्या महाप्रजापतीचं एवढं महान कार्य आहे की भगवान बुद्धांची मावशी, भगवान बुद्धांची आई, तिने त्या भगवान सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये त्यांनी सांभाळ केला. आणि शेवटी सिद्धार्थ गौतम आषाढ पौर्णिमेला घरदार सोडून त्यांनी राजगिरी या ठिकाणी प्रयाण केला, गृहत्याग केला. आणि नंतर त्यांनी ह्या महाप्रजापतीने आपल्या सुनेचं नातवाचं संगोपन केलं,
घर सांभाळलं, परंतु नंतर त्यांच्याही मनामध्ये त्यांच्याही पुण्यकर्माने त्यांची त्यागभावना निर्माण झाली आणि 500 महिला त्यांच्यासोबत घेऊन वैशालीमध्ये आल्या पटणामध्ये. तर अशा ह्या वैशाली नगरीमध्ये भगवान बुद्धांचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी. आणि त्याशिवाय भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली आहे की मी वैशाख पौर्णिमेला तिसऱ्या प्रहरी भगवान महापरिनिर्वाणात जातील अशी घोषणा केलेली होती. त्या ठिकाणची नगरवधू आम्रपाली ही सुद्धा भगवान बुद्धांच्या संपर्कामध्ये आली, भगवान बुद्धांकडे भोजनाचं निमंत्रण दिलं आणि ती सुद्धा भिक्षुणी झाली. तर असा हा इतिहास ह्या वैशालीचा आहे. तर ह्या वैशालीला हा कार्यक्रम सर्वप्रथमच आम्ही घेत आहोत. तर ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा सर्व महाराष्ट्रातून नाही अनेक ठिकाणातून लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा त्या इतिहासाला उजाळा देतील. तर सर्व महिलांना, सर्व उपासिकांना, उपासकांना असं आव्हान आहे, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जसं तिकीट मिळेल तसं तसं तुम्ही त्या ठिकाणी येऊन, महाप्रजापतींनी चिवर परिधान केलेलं आहे, महाप्रजापतींनी भिक्षुणी संघ निर्माण केलेला आहे, तो भिक्षुणी डे आत्तापर्यंत कोणाला माहीत नाही. सावित्रीबाई फुले आणि रमाई यांचा आत्तापर्यंत कार्यक्रम होत आहे, पण पुढे काय, पुढे आपल्याला इतिहास आपण पाहायला पाहिजे. तर ह्या कार्यक्रमासाठी महिलांनी आणि उपासकांनी उपस्थित राहून, ज्यांना समजा खरोखरच महाप्रजा, तर ह्या कार्यक्रमासाठी महिलांनी आणि उपासकांनी उपस्थित राहून, ज्यांना समजा खरोखरच महाप्रजापतीसारखं अशी जर त्यागभावना करून 10 दिवसासाठी चिवर परिधान करण्याची इच्छा असेल, तर त्या ठिकाणी येऊन त्यांनासुद्धा चिवर दिल्या जाईल. कारण अनेक महिलांनी आपली नावंसुद्धा नोंदवली आहेत. तर त्या ठिकाणी सामनेरीचीसुद्धा त्यांना दीक्षा मिळाल्या जाईल आणि हा भिक्षुणी डेसुद्धा त्या ठिकाणी आयोजित केला जाईल. त्याच्यानंतर त्या ठिकाणातून जेव्हा दीक्षा घेतील त्यांना आम्ही बुद्धगय या ठिकाणी येऊन त्यांची व्यवस्था करणार आहोत. तर सर्व इच्छुक महिलांनी ह्या इतिहासाला उजाला द्यावा. आपल्या पुण्यकर्म येत आहे, त्याला लवकरात लवकर आपण आपल्या हासिल करावं, संपादन करावं आणि वैशाली या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत त्याला त्याच्यामध्ये सहभागी. माझ्या मदतीला या ठिकाणी आहेत माहिती सांगण्यासाठी. तर मी अधिक न बोलता सर्वांना आवाहन आहे की येणाऱ्या 18 सप्टेंबरला वैशाली या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून, त्यांना महिलांना किंवा येणाऱ्या भिक्षुणी थेरी महाथेरीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं पुण्यकर्म वाया घालवू नका. तर ते पुण्यकर्मासाठी त्यापर्यंत तुम्ही चिवरदान करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही भोजनदान देऊ शकता, त्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये छत्रीदान देऊ शकता, बॅगादान देऊ शकता. तर उपासकांना एवढं आव्हान आहे की भिक्षू आणि भिक्षुणी त्या ठिकाणी उपस्थित राहतील तर आपलं हे पुण्यकर्म करावं. एवढ्यातच मी माझे 2 शब्द संपवत आहे. तर सर्वांना मंगलमैत्री आणि सर्वांना आशीर्वाद. इथूनच संघमित्राने म्हणजे द्वार खुलं केलं जगातल्या लोकांसाठी धम्माचं. आणि आर्यजीचा खूप चांगला संकल्प आहे की आपण रमाईची जयंती करतो, सावित्रीबाईंची जयंती करतो, सगळ्यात आपल्या महामाता ज्या आहेत, जिजाऊ आहेत, रमाई आहे, सावित्री आहे, जिजाई आहेत, या सगळ्यांच्या आपण जयंत्या करतो. पण जी बुद्धाची माता, बुद्धाची जननी, आणि आर्यजींनी सांगता सांगितलं की बुद्धांनी भिक्खुणी संघाला म्हणजे महिलांना दीक्षा द्यायची किंवा नाही द्यायची खरं तर नकार नव्हता. कारण भगवान बुद्ध जेवढी प्रीती करायचे लोकांवर तेवढी प्रीती आपसुकच मला वाटतं कोणी केली असेल. तर भगवान बुद्ध बोलले नाही, ती माता आहे, ती आई आहे, ती जननी आहे, काय मी तिला दीक्षा देत नाही. तर मग जेव्हा आनंदाने खडेटाकपणे प्रश्न विचारला, मी भगवान म्हणजे याचा अर्थ असा काय, तुम्ही विषमतावादी आहात का, तुम्ही महिला पुरुषांच्यामध्ये भेद करता का, तेव्हा भगवान बुद्ध म्हणले, आनंदा मला माहिती जी बुद्धाला जन्म देऊ शकते ती कुठल्याही डोंगराला, कुठल्याही महासागराला, कुठल्याही वादळाला तोंड देऊ शकते, एवढी ताकद तिच्यामध्ये आहे काय. पण तिच्या काही व्यावहारिक ज्या अडचणी आहेत, जसं महिलांमध्ये असेल मासिक धर्म असेल का, किंवा काही गोष्टी आहेत, जंगलामध्ये ती वाघाचा देखील सामना करेल, पण दुष्ट लोकांचा सामना कशी करेल एकटी. म्हणून तथागतांनी या गोष्टीला थोडंसं हे केलं होतं की ती खुंखार प्राण्याला मारून टाकू शकेल, स्वतःचं रक्षण करेल, पण जे पापी लोक आहेत, जे दुष्कर्मी लोक आहेत, त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करू शकणार नाही. म्हणून भगवान बुद्धाची प्रीती होती आणि करुणा होती. त्यानंतर तथागत राजेसुद्धा झाले, काही गोष्टींचे नियमन घालून दिले, नियम दिले, विनय दिला, आणि महिलांनासुद्धा भिक्खू संघामध्ये आदराचं असं विशेष असं मानाचं सन्मानाचं स्थान आहे. जसं की आपण बुद्ध काळातल्या ज्या स्त्रीरत्ने आहेत त्या सगळ्या स्त्रीरत्ने, आणि आर्यजीने आता विशेषतः करून सांगितलं की महाप्रजापती खरंच हो मला एवढं सुंदर वाटलं की खरोखर जिने बुद्धाला म्हणजे वाढवलं, बुद्धाला सांभाळलं,
म्हणतात ना आपल्या महाराष्ट्रात मन आहे माय मरो आणि मावशी जगो, ही मन मला वाटते तिथूनच पडलेली आहे, मन काही अशा तशा नाहीच पडत, तर तिथूनच मन पडलेली आहे की आई मरो आणि मावशी जगो. तर त्या मावशीने प्रतिपाळ केलेला आहे भगवान बुद्धाचा, आणि तिच्या म्हणजे धम्मदीक्षेच्या दिवशी येणाऱ्या 18 सप्टेंबरला आर्याजीने मोठा कार्यक्रम, बघा महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी काम होत आहे, पण बिहारसारख्या ठिकाणी जाऊन काय, तिकडे MP असेल UP असेल, आता भगवान बुद्ध बऱ्यापैकी जगात गेला आहे, आशिया खंडात गेला आहे, युरोपमध्ये गेला, आता फ्रान्समध्ये वगैरे इकडे तिकडे कामं चालू आहेत असं नाही, उत्तर वगैरे कोरिया वगैरे नॉर्थ कोरिया इकडेसुद्धा आता बुद्ध गेला आहे, तिकडे लोक त्याला फॉलोअर करू लागले. पण बुद्धाचं म्हणजे काय म्हणता येईल, बुद्ध इथे कसा उपेक्षित राहायला म्हणता येईल, की म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नाही. इथे बऱ्याच लोकांचं असं झालं होतं की इथून बुद्धाला पूर्णपणे त्याला उच्चाटन करायचं आहे, त्याला इथून नष्ट करायचं आहे, पण ते काय ते लोक आजतागायत करू शकलेले नाहीत. त्याचंच एक म्हणजे उदाहरण म्हणजे हे ज्वलंत उदाहरण, हे लपवलं गेलेला स्तूप होता. पण म्हणतात की आपण सूर्याला किती देखील तरी झाकण्याचा प्रयत्न केला तर सूर्य काही झाकत नाही, आणि सत्यसुद्धा भगवान बुद्ध म्हणतात सत्य उशिरा येतं पण सत्य येतं उगवतं, तसंच आहे. तर हा स्तूपाचा मोठा महान इतिहास आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबरला आर्याजींनी बऱ्याच लोकांना आवाहन केलेलं आहे की महिलांनासुद्धा समान स्थान आहे धम्मामध्ये, आणि महिलांनीसुद्धा दीक्षा घ्यायला पाहिजे. तर तिथं श्रामनेरी दीक्षा आहे 10 दिवसाची, 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्रातील तमाम लोकांनी हे विशेषतः म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 10 दिवसाचं किती चांगली गोष्ट आहे. महिलांसाठी व्यवस्था नव्हती, पण आर्याजी आता गेल्या 10-15 वर्षापासून सातत्याने हे कार्यक्रम करत आहेत. आम्ही पाहतो नेहमी त्यांना, आम्ही जरी प्रश्नाने आमचं बोलणं होत नसेल पण जे नेहमी आम्ही पाहत असतो कुठे बातम्यांमध्ये याच्यामध्ये असतात. त्यांनी स्वतंत्र एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे बुद्धस्तूपावर, खूप सुंदर असं ते पुस्तक आहे. तर ते पुस्तकही तुम्ही घ्याल. आणि महिलांना परत एकदा म्हणजे अशी सूचना आहे की त्यांनी होईल तेवढं जास्तीत जास्त लोकांनी जायचं. आर्याजींनी इथे विशेषतः उल्लेख केला आहे संघदान. संघदान ह्या फार एक महत्त्वाचा विशेष घटक आहे या भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये. तर आपण ते संघदान करायला पाहिजे, आर्याजीने विस्तृतपणे सांगितलेलं आहे, पण आपण तिथे गेलं पाहिजे, तिथे आपण संघदान दिलं पाहिजे, एवढी एक सूचना करतो. आपल्या सर्वांचे मंगल हो, सर्वांचं कल्याण. क्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधून आपले स्थान निश्चित करावे. पूज्य भिक्खुनी एस संघमित्रा महाथेरी 9890477913, सुमन थोरात 9821263833, नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. संघमित्रा माताजी वैशालीला सामनेरी दीक्षेचा कार्यक्रम घेणार आहेत, आणि त्या तिथे त्यांचं सतत कार्य चालू असते. इकडे पण प्रोग्राम घेऊन तिकडे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करतात. त्यांनी ते बुद्धस्तूपावर इथे पण त्यांनी सत्याग्रह केलेला आहे, आणि त्या बऱ्याच वर्षापासून त्यांचं कार्य हे मोलाचं आहेत. त्यांच्यासारखं कार्य तिथे UP बिहार बुद्धगयामध्ये कोणीच करत नाही. बऱ्याच जणांना त्यांनी सामनेरी दीक्षा दिलेली आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि दान पुण्य पारामिता वाढवावी, आणि एवढं बोलून मी माझ्या शब्दसमोर द्यावी की माताजींनी 17-18 तारखेला बौद्धगया त्या ठिकाणी धम्म दीक्षा आयोजित केलेली आहे. तर त्या ठिकाणी कालच्या सभेमध्ये माताजींनी सांगितलेलं आहे की ज्याला कोणाला सहभागी होता येईल, तुम्हाला धम्मदान देता येईल, त्यांनी तुम्ही अर्थसहाय्य करा किंवा आर्थिक दान करा, असं माताजींनी या ठिकाणी सांगण्यात आणि विनंती पण केलेली आहे. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. नमोतस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य, नमो बुद्धाय, जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी आहे सोपारा ही पुण्यभूमी, आणि ह्या पुण्यनगरीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा सावक संघ उपस्थित आहे, आणि ह्यामध्ये आदरणीय भिक्खुनी महाथेरो संघमित्र ह्यासुद्धा उपस्थित आहेत. आणि ह्या भिक्खू संघाला नालासोपाऱ्यातील धम्म उपासिकांनी इथे भोजनदान दिलेले आहे. आणि आपला बौद्ध धम्मामध्ये हा जो वर्षावासाचा काळ सुरू आहे, ह्या वर्षावासाच्या काळामध्ये प्रत्येक बौद्ध उपासिकेने भिक्खू संघाला भोजनदान देणे फार गरजेचं आहे. तर असा ह्या वर्षावासाचे औचित्य साधून आदरणीय भिक्षुनी संघमित्रा महाथेरी ह्यांनी आज ह्या ठिकाणी संकल्प केलेला आहे. त्यांचा जो बुद्धगया येथील वैशालीमध्ये 18 सप्टेंबरला जो
श्रामणेर भिक्खुनी संघाचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाबद्दल आदरणीय महाथेरी ह्यांनी सांगितलेलं आहे. तर मी आपल्या बौद्ध धर्मातील उपासक आणि उपासिका आग्रह म्हणजे मी विनंती करते की त्यांनी विशेष करून जास्तीत जास्त महिलांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं व्हावे. त्याचनंतर श्रामणेर बनून आपला जो धम्म आहे, बौद्ध धम्म काय आहे, या बौद्ध धम्माबद्दल त्यांनी माहिती घ्यावी, एवढंच ह्या ठिकाणी मी त्यांना विनंती करते. नमो बुद्धाय, जय भीम. धम्म भीजन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.